सध्या राज्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत, त्यासाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना मतदान करता येईल का याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर खुलासा करत राज्य निवडणूक आयोगानं कोरोनाबाधित रुग्णांना मतदान करायला परवानगी दिली आहे. मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचं काटेकोर पालन करून मतदान करता येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी दिली आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचं वातावरण तापलंय, त्यामुळे शुक्रवारी 15 जानेवारीला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत अत्यंत चुरस आणि ईर्ष्या असणार आहे. एकही मत वाया जाऊ द्यायचं नाही या निर्धारानं कार्यकर्ते काम करत आहेत. मात्र अनेक गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत, अशा रुग्णांना मतदान करायला परवानगी मिळणार की नाही याबाबत सांगू शकता होती, त्यावर निवडणूक आयोगानं खुलासा केलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगानं 15 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती तसंच दोनदा तपासणी नंतरही शरीराचं तापमान निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचं काटेकोर पालन करून मतदान करता येईल, तर कोरोनाबाधित नसलेल्या परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्याला असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त नसल्यास अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान करता येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी दिली आहे.